नमस्कार जे वाटतंय ते वाटतोय या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मला आठवत आहे इयत्ता तिसरी मुंबई एका शाळेमध्ये शिक्षकांनी प्रश्न विचारला एका विद्यार्थ्याला महाराष्ट्राची राजधानी कोणती त्या मुलाने उत्तर दिलं इंदिरा गांधी त्याला सगळीच मुलं हसली शाळेतल्या त्या शिक्षकांनी घरी चिठी पाठवली की तुमच्या मुलाला विशेष शिकवणी लावावी लागेल कारण त्याला व्यक्ती आणि शहर यातलाही फरक कळत नाही प्रेक्षको तो विद्यार्थी आज संजय उपाध्याय चॅनलवरती तुमच्याशी संवाद साधतोय जे वाटतंय ते वाटतोय म्हणून मला एकदम आठवण झाली त्या तिसरीतल्या संजय उपाध्याची की ज्याने महाराष्ट्राची राजधानी इंदिरा गांधी असं उत्तर दिलं आणि काव्यात्म न्याय म्हणतात त्याला पोएटिक जस्टिस त्याला ते सिद्धही झालं कारण बहुतेक महाराष्ट्रातले सगळे निर्णय हे दिल्लीवरूनच घेतले जात होते त्यानं मला आठवतं आहे मी शाळेत असताना आठवीत असताना माझा काका घरी आला काकाने विचारलं काय रिझल्ट लागला का म्हटलं हो लागला मग किती एका हातात दोन हातात की पायांसकट असं त्याने विचारलं आता ही कोड लँग्वेज होती आमच्या घरामधली की नंबर कितवा तर एका हातात असेल तर पाचाच्या आत दोन हातात असेल तर दहाच्या आत आणि पायासकट म्हणजे वीसाच्या आत त्यामुळे तू टॉप ट्वेंटीमध्ये आहेस टॉप टेनमध्ये आहेस टॉप फाईव्हमध्ये आहेस की टॉपर आहेस असा तो रोख होता त्या प्रश्नाचा आणि मी सांगितलं आठवा नंबर आहे म्हणून तर काका म्हणाला ठीक आहे पण एका हातात याचा प्रयत्न कर दोन हातात येण्यापेक्षा असं काकाने होतं तिला पण माझी मोठी भावंडव जी होती माझा मोठा भाऊ आणि बहीण दोघांनी हळूच काकाच्या कानात सांगितलं त्याला वर्गात मुलं किती पास झालेत विचार असं काकाला सांगितलं तर काकाने मला विचारलं की कि किती मुलं सगळ्या विषयात पास झाली आहेत लाजून म्हटलं की आठच मुलं पास झाली आहेत आणि संपूर्ण वर्गात आठच मुलं पास झाली होती त्यातला मी आठवा पण त्यावेळेला अशा पद्धतीनं चौकशी केली तरीसुद्धा माझा अपमान झाला नव्हता मी हे सगळं तुमच्याशी का बोलते थे? तर या गेल्या आठवड्यामध्ये आणि आता येणाऱ्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागायला सुरुवात होते मग बारावी आहे दहावी आहे लागलाही असेल रिझल्ट पण रिझल्ट लागला की निकाल लागला त्या निकाल शब्दामधला जो नकारात्मक सूर आहे तो सूर काही वेळेला मुलांच्या मनावरती परिणाम करतो आणि मालिकेच्या काळामध्ये आम्ही अशाही बातम्या ऐकतो की मोबाईलवरती नापास झालं असं कळलं म्हणून मुलाची आत्महत्या मला वाटतं हे जीवावरती उधार होण्याची प्रक्रिया इतक्या महत्त्वाच्या ह्या परीक्षा आहेत का आणि ह्याच्यासाठी घरच्या मंडळींनी काळजी घ्यायला पाहिजे समाजातल्या मंडळींनी काळजी घेतली पाहिजे समाजाने सांगायला हवं की ह्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत पण त्या आयुष्याच्या परीक्षे इतक्या महत्त्वाच्या नाहीत त्यामुळे तुम्ही आयुष्याच्या परीक्षेत पास होत आहे की नापास होत आहे हा मुद्दा नंतरचा पण परीक्षेमध्ये नापास झाला तर परत तुम्हाला पास होण्याची संधी आहे अशा पद्धतीचं काहीतरी समुपदेशन व्हायला हवं ते घडत नाही आणि अलीकडच्या काळामध्ये आईवडिलांनाच इतकं भयंकर ते अपमानास्पद वाटायला लागतं की आपलं मूल नापास झालं म्हणून म्हणून या जे वाटतं ते वाटतं याच्या मालिकेतून तुमच्याशी हा संवाद साधतो की आता काळजी घ्या आत्ता तुम्हाला मी सावध करतो याचं कारण शेवटी जीव महत्त्वाचा हो। आहे आधीच जगभरामध्ये धर्म राजकारण नद्या डोंगर सीमावाद असे करून माणसांना मारण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत याला निमित्ताने त्यातून आणखीन पुन्हा अगदी हळूहळूहळू करत दहावी बारावीची परीक्षा नापास झाला म्हणून आत्महत्येचा विचार मुलाच्या डोक्यात येणं इथे गडबड आहे याला अनेक गोष्टी कारणीभूत असतील गेल्या दोन एपिसोडमध्ये मी मांडलेला मालिकांचा विषय असेल आईवडिलांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा असेल आईवडिलांची हुशारी मुलांच्या मार्कांवरती अवलंबून राहायला लागली आणि सगळा गोळ झाला पण मी जेव्हा उत्तर दिलं महाराष्ट्राची राजधानी इंदिरा गांधी तेव्हा माझ्या घरामध्ये माझा इतका अपमान नव्हता झाला उलट त्या माझ्या उत्तराकडे विनोद म्हणून बघितलं गेलं की ठीक आहे असं एखाद्याला सुचू शकतं असं घरच्यांचं म्हणणं होतं किंवा आठवा नंबर आला तेव्हा मुलंच आठ पास झाली होती आणि माझा आठवा नंबर म्हणजे तसं पाहायला गेलं तर शेवटचा पण तरीसुद्धा त्यावेळेला माझ्या घरच्यांनी किंवा आमच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांनी ज्या पद्धतीनं माझ्या निकालाकडे बघितलं तर ते रिझल्ट म्हणूनच बघितलं निकाल म्हणून बघितलेलं नाही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून की विचार करा आता रिझल्ट येत लागलेत राज्यामध्ये हा प्रथम त्याच्यानंतर सवर्णांमध्ये हा प्रथम मागासवर्गीयामध्ये मा हा प्रथम मुलींमध्ये ती प्रथम अशी विभागणी करून आधीच संपूर्ण जग राष्ट्र जात धर्म याने विभागत चाललेलं दिसतं आहे अगदी कितीही सेक्युलर विचार मांडले तरीसुद्धा आणखीन एक त्याच्यामध्ये मा मार्क्स ही जात टाकू नका पास आणि नापास या नवीन जाती त्यात टाकू नका त्याची काही आवश्यकता नाही आहे शेवटी माणसाचा जीव महत्त्वाचा आहे आणि तो जीव महत्त्वाचा असेल तर तो एकाच पद्धतीनं वाचवला जाऊ शकतो आणि तो आहे स्माईल प्रेम तेव्हा एकमेकांविषयी आपुलकी वाटणं याच पद्धतीनं आधीच्या पिढीतल्या माणसांना पुढच्या पिढीविषयी प्रेम वाटणं आणि पुढची पिढी जरी जास्त शिकली तरी त्यांना मागच्या पिढीविषयी आदर वाटणं हे सगळ्यात महत्त्वाचं असणारे माणसांमधला नातं या पद्धतीनं जपावं लागेल आणि त्याच्यासाठीच हो ही मी मिशन ब्लिस सुरू केलेली आहे पुन्हा एकदा आपण एकत्र यायचं नाही आहे मोर्चे काढायचे नाही आहेत मिरवणूक काढायची नाही एकत्र येऊन सामाजिक कार्य करायचं नाही आपापल्या घरात बसूनच संजय उपाध्याय चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि मिशन ब्लिसमध्ये सामील होऊन दर शुक्रवारी रात्री जो एपिसोड मी अपलोड करतो त्या एपिसोडच्या माध्यमातून तुमच्या व्यक्तिगत घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करायचं अपयशी असेल त्याला यशाकडे परत घेऊन जायचं त्याचा अपमान न करता या पद्धतीनं आपण एकमेकांना सांभाळून जगण्यामध्ये जी गंमत आहे ना ती दुसरी कुठेही नाही शेवटी माणसाचा जन्म मिळालेला आहे तो जन्म महत्त्वाचा आहे तो परत मिळेल की नाही माहिती नाही तेव्हा माणसाचा जन्म आनंदात घालवणं हसून घालवणं आनंद प्रसन्नता चेहऱ्यावरती असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यासाठीच हा माझा उपक्रम आहे जरूर सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करणाऱ्याला सांगा की तुम्ही पण सबस्क्राईब करा एक जो समुदायानं ना दिसत नाही पण एकत्रपणे एक तो काम करतो एकत्रपणे एक समाजाच्या मानसिकतेवरती परिणाम करतो असं आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे म्हणून मिशन ब्लिसमध्ये सामील व्हा आणि आनंदाने प्रसन्नतेनं सगळा पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार